सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तुमचा आजचा दिवस खूप खूप छान आनंदात मस्त मजेत जाऊ दे, माझा तर आहेच आहे. तर चला आणि आज आपण पाहणार आहोत छानची रेसिपी. रेसिपीमध्ये जे असणार आहे ते आहे मटकीची भाजी. मोडालेली जी मटकी असते ना, मोड कशी आणायची ती पण मी एक व्हिडिओ करणार आहे लवकरच. परंतु मोडालेल्या मटकीची आपण भाजी कशी बनवायची, एकदम रस्सा भाजी, तर ती मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम सरभरीत. खूप जणांना अशी सुकी सुकी नाही आवडत, तर ओली भाजी आपण कशी बनवता येतो तर तसं मी तुम्हाला सांगणार आहे. आणि माझ्या ज्या भाज्या असतात, माझ्या रेसिपीज असतात ना चॅनलवरती, तर त्या खूप साऱ्या म्हणजे अशा नॉर्मली असतात की जे की आपण आपल्या घरामध्ये जे बनवतो जसं बनवतो तसं असतं, जास्त एक्स्ट्राचं नसतं, तर त्यामुळे रिअल रेसिपी असतात. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडल्यास पहिला व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा, आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंट शेअर देखील करायला विसरू नका. असेच नवीन नवीन व्हिडिओ मी घेऊन येत असते आपल्या चॅनलवरती. आणि आज मी स्पेशल म्हणलं तर त्या रस्सा भाजी जी बनवली आहे ना, तर त्यामध्ये मी ओलं खोबरं टाकले. याच्या अगोदर एकदा दोनदा बनवली होती मी, परंतु व्हिडिओ केला नाही आहे त्याचा. तर छानसं असं मी ओलं खोबरं वापरून केलेलं आहे आजची भाजी. तर बघा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि कसं वाटलं काही मला नक्की कमेंट करून सांगत जा. आणि आपल्या चॅनलवरती स्टार्टिंगला येत होते डिझाईन्स वगैरे, ह्याचे ब्लाऊज डिझाईन्स वगैरे, ब्लाऊज वगैरे मी शिवायची, परंतु आता कसं तेवढं शक्य नाही आहे. आणि मी ब्लॉगचं चालू केलं तर मला हेच कंटिन्यू करायचं आहे, कारण आपण नॉर्मली करू शकतो आणि आपल्याला आपल्याला जे बनवता येतं घरामध्ये तर ते. आणि आमच्या शेजारची जी मैत्रीण आहे ती पण मला म्हणली, म्हणजे विचारायची तू कसं भाजी बनवली, आपण कधी तर एकमेकाला देतो ना तसं. तर मग त्यांनी म्हणायची की तू म्हणजे टेस्ट वेगळी लागते, तू छान बनवती असं. आता आपण कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या प्रकारचे असतो तर वेगवेगळ्या भाज्या आपल्याला खायला आवडतात. तर मी लातूरची आहे आणि त्यामुळे मग लातूरमध्ये ज्या कुठल्या पद्धतीने भाज्या वगैरे बनतात त्याच पद्धतीने मला बनवता येतात. परत इथे आल्यानंतर इथल्या पण भाज्या वगैरे नवीन नवीन शिकल्या मी. काहीच नसतं म्हणजे थोडंफार वेगवेगळ्या ठिकाणी गेल्याना थोडासा मसाल्यात फरक येतो, थोडं आपण जे कुठले काही वापरतो त्याच्यामध्ये थोडासा फरक येतो. परंतु मला तिकडचंच आहे, मी गावाकडचं मला तसं जमतं, त्याच पद्धतीचं मी सांगण्याचा प्रयत्न करत असते. आणि रिअल भाज्या असतात त्यासाठी बघा मग व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि तुम्ही पण नक्की ट्राय करून सांग करत जा भाजी बनवण्याचा. आणि डेलीचे ब्लॉग वगैरे पण असतात. तर चला मग इशू बेबीची एक थोडीशी क्लिप पण दिली आहे, ती आम्ही मंदिरात गेलो होतो तर तिथला पण टाकला आहे थोडासा व्हिडिओ. तसं तर आम्ही रोजच जातो, परंतु कधीतरी मग आज मोबाईल घेतला होता सोबत तर व्हिडिओ पण केला आहे. तर बघा मग व्हिडिओ रेसिपी बघा, नंतर परत भेटूया. चला तर मग रेसिपी पाहूया. तर हे आहे मोडालेली मटकी. तर पाहू शकता किती छान मोडालेले आहेत. तर ही आपण घरी मोड करून घेतलेले आहे. तर तुम्हाला जर मोड घरी आणायची असेल तर रेसिपी पाहायला विसरू नका, लवकरच आपल्या चॅनलवरती येणार आहे. तर ही जी मोडालेली मटकी आहे, जर तुम्ही बाहेरून आणलेली असेल तर स्वच्छ दोन पाण्याने एकदा धुवून घ्यायची आहे. जर घरची असेल तर तसंच वापरलं तर काही हरकत नाही. तर इथे आपल्या कुकरच्या भांड्यामध्ये हे काढून घेतलेली आहे. तर त्यामध्ये आपल्याला थोडंसं आपल्याला इथे जे आहे 250 ग्रॅम म्हणजे पावशेर इतकी ही मटकी आहे आपली मोडाची मटकी. त्यामध्ये मी ग्लासभर पाणी टाकले आणि थोडंसं 1.5 ग्लास पाणी टाकणार आहे, नंतर 1/2 ग्लास. तर अगोदर थोडीशी हळद टाकून घ्यायची चवीपुरती आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेऊन व्यवस्थित त्याला हलवून घ्यायचं, जेणेकरून ते मिक्स झालं पाहिजे. आणि ते मिक्स झाल्यानंतरच ते चांगलं राहतं. आणि त्यामध्ये 1/2 ग्लास अजून इतकं पाणी मी ॲड केलं आहे जेणेकरून आपल्या भाजीला व्यवस्थित बसेल. तर इथे मी पहिल्यांदा हसं हलवून घेतले, कारण हळद आणि मीठ त्यामध्ये मिक्स झालं पाहिजे संपूर्ण भाजीमध्ये. आणि व्यवस्थित असं त्याला 2 शिट्ट्या करून घेणार आहे. तोपर्यंत आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे. मसाला तयार करून घेण्यासाठी पाहू शकताय काय काय घेतलं. ओलं खोबरं घेतलं आहे. ओलं खोबरं जे आहे ते एकदम बारीक बारीक चिरून घेतलेलं आहे आणि एकदम त्याचे बारीक पीस केले, जेणेकरून भाजता पण येईन आणि चांगले हे पण करता येईन. त्यामुळं मग असं छोटे छोटे पीस करून घेतलेत. आलं आणि लसूण घेतले, आल्यावरचं वरचं साल्ट वगैरे काढले आणि आलं घेतले, लसूण वगैरे पण सोलून घेतलेलं आहे. आणि एक मोठा टोमॅटो घेतला आहे आणि छोटा एकदम 2 छोटे कांदे घेतले. जर तुमच्याकडे असेल तर मोठा पण कांदा घेऊ शकता. आणि कोथिंबीर घेतलेली आहे चांगली बारीक. आणि इथे ही आता मटकी आपली शिजून रेडी झालेली आहे, 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. यामध्ये जर कढीपत्ता हवा असेल तर तुम्ही कढीपत्ता पण वापरू शकता. आणि ही कढई जी आहे, ही कढई स्पेशल मी मसाले भाजण्यासाठीच वापरत असते. एकदम पातळ आहे ती कढई त्यामुळं आणि जास्त हे होते त्यामुळं. आणि त्यामध्ये आपल्याला पूर्ण जो कांदा जो आहे तो चांगला भाजून घ्यायचे. कांद्यामध्येच आपल्याला जे खोबरं आहे आपल्याकडे ते खोबरं, लसूण, आलं वगैरे आताच टाकायचं आहे. आणि चांगलं व्यवस्थित तिन्ही पण तिन्ही चारही प्रकार आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. व्यवस्थित असे भाजले पाहिजेत ते असं. आणि एकदम नॉर्मल गॅसवरती चांगला त्याला कलर आला पाहिजे, करपलं नाही पाहिजे असं आपल्याला भाजायचं आहे. तर व्यवस्थित आता इथे आपल्याला चांगलं असं भाजून घ्यायचं आहे. ओलं खोबऱ्याची भाजी खूप टेस्टी होते आणि एवढं काही म्हणजे जास्त असं बाकीचा मसाला टाकायची गरज पडत नाही. खोबऱ्याने एवढी भाजीला चव येते त्यामुळे ओलं खोबरं वापरायचं. वाळ्या खोबऱ्यामध्ये पण येतं, परंतु जशी टेस्ट ओल्या खोबऱ्याची येते तशी तेवढी येत नाही वाळ्यामध्ये. तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. आणि त्यात खूप म्हणजे दोन्ही खोबऱ्यामध्ये जास्तच असतात इन्ग्रेडियंट्स, परंतु हे ह्यांना खूप आवडते ही भाजी ओल्या खोबऱ्याची. मग त्यामध्ये मी 2 ते 3 चमचे हे टाकले. थोडा वेळ झाला ना तर
कांद्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून परत परतून घ्यायचं, म्हणजे ते चांगले भाजतात आणि चांगले शिजतात। आणि त्यामध्ये चांगले शिजल्यानंतर मग आपण टोमॅटो टाकायचा आहे। टोमॅटो पाहू शकता तुम्ही एकदम मास्तार आहे, असा एकदम मास असलेला टोमॅटो घ्यायचा कधी पण, त्यामुळे चांगलं भाजीला रस्सा येतो आणि चांगली भाजी होते आपली। तर असं व्यवस्थित असं भाजी आपल्याला करून घ्यायची आहे। आणि त्याचा टोमॅटो पण आहे तो त्यामध्ये 1 चमचा तेल टाकून परत ते पण भाजून घ्यायचं, एकदम त्याला चांगला कलर आला पाहिजे असं आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित असं। जसं की तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये, अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे। यामध्ये कढीपत्ता किंवा मग खडा मसाला जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर इथं खडे मसाला वापरू शकता। तर इथं मी परत 1 चमचा तेल टाकले, म्हणजे सगळे चमचे म्हणून 5 चमचे तेल झालेलं आहे पूर्ण भाजीला, कारण या भाजीला लागतंच लागतं। तर मग हे सगळं आपलं एकदम टोमॅटो हे भाजून रेडी आहे। तुम्ही पाहू शकता एकदम बारीक आकार झालेला आहे। तर इथे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढले, त्यामध्ये कोथिंबीर ॲड केली आणि मिक्सरमधून आपल्याला ते काढून घ्यायचं आहे। तर काढून घेतलं तर ते पाहू शकता एकदम बारीक पेस्ट रेडी झालेली आहे। तर ती आपण आता घ्यायची आहेत भाजीला। तर सगळ्यात आधी जे आपण मसाला भाजला होता कढईमध्ये पाणी काढून ठेवायचं आहे, जेणेकरून भाजीला कमी पडलं तर त्यात टाकता येईल गरम पाणी। तर इथे आपल्याला कढई घ्यायची आहे करण्यासाठी। आणि हे जे तेल आहे ते मी काल पापड तळले होते, त्यामुळे मग त्याचा कलर असा एकदम पिवळा पिवळा दिसतोय तुम्हाला। तर अशा पद्धतीने ते आपण जर एकदा पापड तळले तर त्याचं तेल आपण लगेच यूज करायचं आहे, जास्त वेळ त्याला ठेवायचं नाही आहे, ते हानिकारक असतं आपल्या शरीरासाठी। तर त्यामुळं मग त्या तेलामध्ये आपण तेल थोडंसं गरम झाल्यानंतर आपल्याला थोडीशी मोहरी टाकायची, ती चांगली तडकली ना तर त्यामध्ये मग आपला जो मसाला आपण ग्रेव्ही जी काढलेली आहे तर ती ग्रेव्ही यूज करायची आहे इथे। जर तुमच्याकडे जे काही कुठल्या साहित्य आहे तेवढ्या साहित्यामध्ये तुम्ही करू शकता, लवंग वगैरे पण कडा मसाला असतो तर ते पण तुम्ही यामध्ये टाकू शकता त्या ग्रेव्हीमध्ये। तर अशा पद्धतीने संपूर्ण भाजी आपल्याला हलवून घ्यायची आहे। तो जो ग्रेव्ही आहे तो मी तेलामध्ये टाकला, मोहरी यासाठी टाकली कारण तेलाला एकदम तळका भेट बसतो आणि चांगली लागते, त्यामुळे भाजी अशा पद्धतीने टाकले मी। आणि मला 2-3 प्रकारच्या भाज्या येतात तर वेगवेगळ्या पद्धतीने मी बनवून दाखवण्याचा प्रयत्न नक्की करेन तुम्हाला ही भाजी पण। आणि अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असं चांगलं त्याला हलवून चांगलं शिजवून घ्यायचं आहे। इथे चांगला असं शिजून होत आहे आणि व्यवस्थित सगळीकडून हलवून हलवून घ्यायचं आहे। इथे एकच त्यांच्या डब्यापुरती मला थोडीशी म्हणजे थोडंसं जास्त अशी भाजी करायची होती म्हणून मी थोडीशी ग्रेव्ही बनवली आहे। एकदम नॉर्मल रस्सा पाहिजेत आपल्याला, मोठी कढई असल्यामुळं ते असं दिसत आहे। आणि अशा पद्धतीने थोडंसं लाल तिखट टाकलं आहे, आपल्या घरचंच लाल तिखट आहे। थोडंसं धना पावडर, थोडंसं हिंग, थोडंसं आपल्याकडे जे काही कुठले अवेलेबल आहेत मसाले तर ते सगळे मसाले टाकायचे। इथे मी फक्त थोडंसं शेंगाचं कूट अवेलेबल केलं टाकले याच्यामध्ये, बाकीचे कुठले टाकलं नाही, तिळाचं वगैरे टाकलेलं नाही आहे, फक्त शेंगाचं कूट टाकले कारण त्यांना आवडतं। त्यांच्या आवडीप्रमाणे मी खूप साऱ्या भाज्या बनवत असते कारण ते डब्याला द्यायचं असतं त्यामुळं। आणि यासोबत हिंगट पण टाकला आहे थोडासा। आणि मी इथे वापरला एव्हरेस्टचा मसाला। एव्हरेस्टचा चिकन मसाला खूप म्हणजे टेस्टी असतो आणि खूप भारी लागतो। एव्हरेस्टचे सगळेच मसाले छान असतात, इथे मी ते ॲड केले आणि खूप म्हणजे भारी लागते याची टेस्ट। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा खाऊ। एव्हरेस्टचा मसाला हर एक गोष्टीमध्ये भारीच लागतो, टेस्ट असतात एव्हरेस्टच्यामध्ये। आणि त्यामध्ये जे आपण पाणी कढईमध्ये गरम केलं होतं ना तर ते पाणी टाकले मी, कारण बुडायला लागत होतं करपू नये मसाला, त्यामुळं मसाल्याला तेल येईपर्यंत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे चांगला आणि त्यानंतरच पाणी टाकायचं आहे। इथे पाहू शकता चांगला मसाला एकदम घट्ट असा जाडसर आपण टाकून झालेला आहे। तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, जो आपण मटकी बनवलेली होती तर ती आपल्याला मटकी शिजलेली यामध्ये टाकायची आहे। मोडाची मटकी आता शिजली आहे तर ती यामध्ये टाकायची। आणि आपण तेल कमी का वापरलं भाजी करताना, कारण आपण जेव्हा मसाले भाजले होते तर त्यामध्ये आपण खूप सारं 5 चमचे तेल टाकलं होतं, त्यामुळे मग इथे कमी वापरलं कारण तेला जास्त पण खाणं आपल्या शरीरासाठी हानिकारक असतं। नाही खाल्लं तरी चालत नाही शरीराला, खाल्लंच पाहिजे ते योग्य पण असतं, परंतु योग्य प्रमाणात खाणं गरजेचं आहे। तर अशा पद्धतीने थोडासा गरम मसाला वरून टाकला आहे मी भाजी टाकल्यानंतर। आता त्याला उकळी देण्यासाठी थोडंसं वेट करायचं, जर तुम्हाला पाणी अजून थोडं टाकायचं असेल तर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकू शकता। मला जास्त घट्ट वाटते कारण थंड झाल्यानंतर खूप घट्ट भाजी होते, त्यामुळे एकदम थोडंसं मी पाणी टाकले पळीवर। आणि इथे आपल्याला उकळीपर्यंत थांबायचं आहे। उकळी आल्यानंतर पाहू शकता नॉर्मली रस्सा झाला आहे, नॉर्मल तेल पण आहे, तर आपल्या भाजी एकदम आपली रेडी आहे। त्यावरती आपल्याला कोथिंबीर टाकायची, मध्ये तर आपण वाटण करतेवेळेस टाकलीच होती, इथे पण टाकली आहे मी। अशा पद्धतीने त्याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं। तर आपली भाजी आता एकदम रेडी आहे, तुम्ही पाहू शकता शिजून एकदम रेडी आहे। 2 उकळी काढून घ्यायची, नंतर आपल्याला झाकून ठेवायचं आहे गॅस बंद करून। तर आपली भाजी एकदम खाण्यासाठी रेडी आहे। तर ताटामध्ये मी वाढले पाहू शकताय, भाजी एकदम टेस्टी आणि भारी झालेली आहे। तर लाईटीच्या याच्याने अशी दिसते तर खूप छान अशी भाजी झालेली आहे। कर कश करती जे जी कलते माझे बाल कुंकू पण लावलं, नुसतं लावलं बाळ, मी लावते तुला लई लावायची हाऊस पेलूला।
मला पण ले गुनी बाळे जे कर जे जेजीला जे कर जे बाप्पा तिकड़ बघ तिकड़ नाही जेजी ईशू हाय कर मला हाय जेजी कुठे ग चल घरी यायचं तुला चल पिलू तुवर बसती का तिथं बस चल घरी जायचं आपल्याला पाणी सगळं सांडलंय अंगावर चल जेजी बशी बसती हा मी पण बसू इथं हाय कर मला हाय कर बाबा आले का तर कशी वाटली मग आजची रेसिपी आणि ईशू बेबीचं मस्तपैकी जेजीचं दर्शन वगैरे कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओज कसे वाटतात तुम्हाला काही नाही डेलीचे ब्लॉग वगैरे कसे आवडतात काही नाही किंवा मला ह्या गोष्टी मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही सगळ्यांनी आणि तुमचा सपोर्ट खूप छान भेटत आहे आता सध्या तरी त्यासाठी तुमच्या मनापासून धन्यवाद आणि नवीन असेल चॅनलवरती तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर देखील करायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की भेट देत जा आणि दुसरी गोष्ट खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत आणि खूप सारं मला बनवायचं आहे रोज एक 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 मी टाकण्याचा प्रयत्न करत असते तर चला मग सपोर्ट करा सगळ्यांनी चला बाय काळजी घ्या सगळ्यांनी परत एका नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या सगळ्यांनी.